मित्रांनो, आपलं स्वागत आहे दी महाराष्ट्रीयन विलेज लाईफच्या चॅनलमध्ये। तर आपण आलेलो हंगेवाडी गावातल्या हंगेश्वराच्या जागृत मंदिरामध्ये। तर हा जागृत मंदिराचा मी आपल्याला परिसर दाखवतो। खूप सुप्रसिद्ध असं मंदिर आहे आणि भाविक भक्तांचं अत्यंत विश्वास आणि श्रद्धेचं स्थान असलेलं हंगेश्वराचं मंदिर, महादेवाचं हे मंदिर आहे। तर इथं असलेलं वृक्षारोपण झाडी मी आपल्याला दाखवते। खूप छान सुखसुविधा इथं भाविकांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत, आपण पाहू शकता। लाईटिंग केलेली येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये, परत येणाऱ्या विविध सोमवारचे श्रावण महिने असतील, सण उत्सव असतील, त्याच्यामध्ये भाविक भक्तांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी केलेल्या सर्व सुखसुविधा आहेत। वृक्षारोपण पाहते आपण। चला तर मग मी तुम्हाला मंदिराचा आतील भाग दाखवतो। मंदिराचा आतील भाग खूप प्राचीन आहे, खूप जुना इतिहास आहे मंदिराला आहे। चला तर आपण थोडक्यात आढावा घेऊया। ह्या मंदिराची रचना विना चुना आणि मातीशिवाय बांधलेलं हे मंदिर आहे। पूर्णपणे दगडाचं आहे, पूर्ण दगडात बांधलेलं आहे, त्यामुळे हे हेमंडपंथीय बांधकामामध्ये मोडतं। तर खूप प्राचीन कालखंड आहे या मंदिराला, पण एक जुना इतिहास आहे। खूप सुंदर असा परिसर आहे या मंदिराचा, मी पाहू शकतो। मंदिराचा पूर्ण परिसर फिरून दाखवतो। आतमधल्या हा मंदिराचा आतील भाग आहे, जिथे आम्ही मंदिरात आमच्या लहानपणीच्या आठवणी आहेत। समोर पाहता चंद्र आहे, कोजागरीचा संपत आलेला चंद्र आहे। आमच्या मंदिराच्या लहानपणी आठवणी, ह्या भिंतीवरती आम्ही खेळायचो। ह्या भिंतीवरती लपाछपी वगैरे, जुने लपंडावाचे खेळ आम्ही इथं खेळत होतो। पाहता मंदिराची ही आतली बाजू आहे, सुंदर असं हेमंडपंथी बांधकामात बांधलेलं हे मंदिर आहे। हे ग्रामीण भागातलं अत्यंत भाविकांचं श्रद्धेचं विश्वासाचं स्थान हे हंगेश्वर महादेवाचं मंदिर। चला, ती समोर दिसते ती दीपमाळा आहे मित्रांनो, हे नंदी। हा मंदिराच्या गाभ्याचा परिसर आपण पाहतो। हे मंदिराचं नगारा वाजवण्याची जागा आहे, इथं पूर्वी नगारा वाजवला जायचा। या देवळे आहेत मंदिरातल्या, मंदिराचा नगारा वाजवला जातो तिथली वरची बाजू। हे मंदिर हेमंडपंथी आहे, म्हणजे चुना व मातीनं वापरलेलं। ओके, मला हाय पाठव सांगा ना। हे मंदिरातले ज्येष्ठ पुजारी जगदीश काय आडनाव जाधव, जाधव।
म्हणजे माझा एकदम जुना मित्र आणि ज्येष्ठ पुजारी, म्हणजे तशा अर्थाने ज्येष्ठच म्हणाल लागेल कारण की खूप दीर्घकालीन आहे. जगदीश, थोडीशी माहिती देशील का मला? चला आपण जगदीशला थोडंसं बोलूया. ओके जगदीश, थोडीशी मंदिराबद्दल माहिती देशील का? मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला, काय मंदिराचा जीर्णोद्धार कसं पाहायला गेलं तर हे आमचं मंदिर अंगेश्वराचं मंदिर खूप जुनं आहे. हे मंदिर साधारणतः शिवकालीन मंदिर असून ह्या मंदिराचं बांधकाम पूर्णपणे हेमाडपंत पद्धतीने आहे. आतला जो सभामंडप आहे तो सभामंडप सन 1630 झालेला आहे. त्याच्यानंतर जे वरचं शिखर होतं ते पाहिल्या गेल्यानंतर ते साधारणतः जवळजवळ 1700 होतं. हो म्हणजे हे मंदिर खूप जुनं असून आणि हे देवस्थान बी खूप जागृत देवस्थान आहे. हंगेवाडीपासून हंगेवाडी शेजारातील एवढं 4-5 गावामध्ये एवढं मोठं क्षेत्र नसून हे क्षेत्र खूप मोठं आहे. ह्या गावची यात्रा बी तितकीच, ह्या देवाची यात्रा बी तितकीच मोठी भरली जाते. हे गावचं वैशिष्ट्यातलं सर्वात नावाजलेलं गाव असून ह्या देवस्थानामुळे खूप नावलौकिक झालेलं आहे. ह्या देवस्थानामुळे ह्या गावाचं नाव बी हंगेवाडी पडलेलं आहे. ह्या देवस्थानाची हंगा नदी आहे, जी नदी पूर्वीच्या पुरातन काळामध्ये त्या नदीला मनकर्णिका असं नाव होतं. एवढी खूप मोठी जुनी नदी आहे आणि खूप या मंदिराची तसं सांगण्यासारखं खूप खूप मोठी आख्यायिका आहे. धन्यवाद जगदीश, आपल्याला मंदिराविषयी एकदम गाभ्यातली माहिती आणि विशेष म्हणजे प्राचीन ज्याविषयी ऐतिहासिक माहिती होती ती दिलेली आहे. त्याबद्दल आपले मनापूर्वकपासून आभार. हा संत तुकाराम महाराज आणि हा हनुमान मंदिराचा भाग आहे आपण पाहत आहे. हा मंदिर मोठ्या मंदिराच्या लगतचाच हा भाग आहे. हा पूर्वी मोकळा होता. ओके, ह्या मोठ्या मंदिराला लागूनच हा भाग आहे. एक जुनं मंदिर आहे समोर पाहत आहे आणि हे नंतर बांधलेलं मंदिर आहे. चला चला आपण आता 7-8 वृक्षारोपण केलेली ही झाडं आहे वडाची पिंपळाची. हा गार्डनिंगचा पोर्शन आहे तुला. हा साईड अँगल आहे मंदिराचा. मंदिर खूपच छान दिसतंय, भव्य दिव्य आणि सुंदर असं दिसतंय. अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे महादेवाचं मंदिर खूप सुंदर. इथं आमचं बालपण गेलेलं आहे. लहानपणी आम्ही ह्या मंदिराच्या परिसरात खेळायचं. पूर्वी इतक्या सुधारणा नव्हत्या ज्या होत आहेत. हे नंतर केलेलं बांधकाम आहे, नंतर ह्या सुखसुविधा निर्माण केलेल्या आहेत. चला मित्रांनो, थोडंसं खाली जाऊया आपण. मंदिराच्या पायऱ्या आहेत त्या. नुकतंच इथं पाणी टाकून धुतलेले आहेत हा भाग. ते गार्डनिंग आहे. इथं काठीमोडचा हा परिसर आहे. इथे काठीमोड भरते आपण समोर पाहत आहे. त्यासमोर जी आपल्याला तालीमसारखी जागा दिसते इथे काठीमोड भरती. काठीमोड हा खूप पारंपरिक प्रकार आहे. तो ह्या ठिकाणी भरतो, एक उत्साह सोहळा भरतो. ह्यानंतर निर्माण केलेल्या सुखसुविधा आहेत. हे वृक्षारोपण, ह्या झाडांच्या लागवडी ह्या 7-8 केलेल्या आहेत. त्यामुळे परिसराला अत्यंत सुंदरतेचं रूप प्राप्त झालेलं आहे. 1 कोटी रुपये ह्या मंदिरावरती खर्च करून या मंदिराचं वैभव सौंदर्य वाढवलेलं आहे. खूप सुंदर असं आणि पवित्र अशी जागा आहे आणि अनेकांचं श्रद्धास्थान असलेली जागा आहे. निश्चितपणे अशा ठिकाणी आल्यावरती आपल्याला प्रसन्न वाटतंच आणि वाटायलाच हवं. तर इतका हा सुंदर मंदिराचा परिसर. इथं पार्किंगची व्यवस्था आहे. मित्र,
मित्रांनो, इथं गार्डन निर्माण केलं आहे, इथं बोर आहे, पाण्याच्या सुविधा इथं निर्माण केलेल्या आहेत त्या पट्ट्यात. इथं भक्तांसाठी, भाविक भक्तांसाठी आंघोळीची सुविधा आहे जे आपण समोर पाहत आहोत. इथं गार्डनिंग आहे, इथं गार्डनमध्ये उन्हाच्या दिवसामध्ये इथं खूप छान वाटतं बसायला. गार्डनचा परिसर आहे, तर मी जेणेकरून आपल्याला सर्वच परिसर छान पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काय राहिलं असेल तर माफ करा. तर मित्रांनो, आपण अशा नवीन माहितीसह भेटत राहूया. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. चला तर नवीन भागामध्ये नवीन विषय घेऊन आपण भेटू. चला तर घेतो आपली रजा. धन्यवाद.